नमस्कार शिक्षक मित्र हो, आज आपण मिडलाईनचा चेसचा मिडलाईन सर्वे कसा भरायचा ते पाहत आहोत। प्रथमतः आपण ईमेल आयडी, त्यानंतर नेम ऑफ द ETF मेंबर, स्कूल नेम, ब्लॉक नेम आणि ब्लॉक नंबर अशा पद्धतीने माहिती भरायची, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर ईमेल आयडी आणि फोन नंबर। मॉडरेटर परफॉर्मन्स यामध्ये स्ट्रॉंगली डिसॅग्री आणि स्ट्रॉंगली ॲग्री 1, 2, 3 असे नंबर दिलेले आहेत, ते वाचून आपण आपल्या पद्धतीनं भरायचे आहेत। ऑल द ETF मेंबर्स वेअर कंडक्टेड इफेक्टिवली, मॉडरेटर हॅड गुड कंटेंट नॉलेज ऑफ मॉड्यूल्स, अशा प्रकारचे काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, ते प्रश्न आपण वाचायचे। आणि एक म्हणजे स्ट्रॉंगली डिसॅग्री, 3 म्हणजे स्ट्रॉंगली ॲग्री, अशा पद्धतीनं त्या रंगामध्ये ती माहिती भरायची आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटी नेक्स्ट नावाचं बटन आहे, असे हे 5 प्रश्न आहेत। नेक्स्ट नावाच्या बटनावरती क्लिक करून आपण पुढच्या पेजवरती जाऊ शकतो। हे प्रश्न अशा पद्धतीनं आपल्याला दिसतील। ओवरऑल परफॉर्मन्स ऑफ द मॉडरेटर वॉज एक्सलंट, अशा पद्धतीनं नेक्स्ट नावाचं बटन दिसते वाखाली, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती जाऊ। या ठिकाणी कंटेंट ऑफ द मेंबर्स पॅक, याच्यामध्ये सुद्धा स्ट्रॉंगली ॲग्री आणि स्ट्रॉंगली डिसॲग्री अशा पद्धतीनं काही प्रश्न आहेत, ते आपण भरायचे आहे। इथं मेंबर्स पॅक जे दिलेलं आहे आपल्याला, त्याच्या संदर्भानं काही प्रश्न विचारलेले आहेत, ते आपल्या पातळीवरती आपण वाचून पूर्ण करायचे आहेत। पुन्हा सगळ्यात शेवटी अशा पद्धतीनं नेक्स्ट नावाचं बटन येईल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण तिसऱ्या पेजवरती जाऊ। या ठिकाणी वेन्यू अँड फॅसिलिटीज या संदर्भानं काही प्रश्न विचारलेले आहेत, यामध्ये मात्र थोडासा बदल आहे। द एन्व्हायरमेंट ऑफ द वेन्यू वॉज, 1, 2, 3, 4, 5 असे नंबर दिलेले आहेत प्रत्येक प्रश्नाला, 1 म्हणजे पुअर आणि 5 म्हणजे एक्सलंट। आपण नंबर द्यायचे आहेत, नंबरच्या समोरचा खाली असणारा गोल जो आहे तो क्लिक करून पुन्हा नेक्स्ट बटनावरती क्लिक केलं की आपणाला पुढचे काही प्रश्न विचारले जातील। आता यामध्ये आउटकम ऑफ द प्रोजेक्ट या संदर्भानं 5 प्रश्न विचारलेले आहेत, काय आउटकम या ETFचं झालं, यामध्ये हे प्रश्न आहेत ते आपल्याला सविस्तर लिहावे लागतील। हे सर्व प्रश्न कंपल्सरी आहेत, असे 5 प्रश्न विचारले जातील। आणि त्यानंतर शेवटी सबमिट नावाचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं चेसचा मिडलाईन सर्वे आपला सबमिट होऊन जाईल।